हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. समताधिष्ठित समाजाची स्थापना करणारे पहिले महापुरुष भगवान बसवेश्वरांना नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं आधुनिक भारतामध्ये पुन्हा एकदा भागवत धर्माची पताका ज्यांनी लावली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आरपीआयचे अखिल भारतीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब, भारत सरकारचे दुसरे राज्यमंत्री बिदरचे आदरणीय भगवंत कुबासाहेब, आपले लोकप्रिय खासदार आणि खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यामध्ये लोकनेता म्हणून ज्यांना संपूर्ण नांदेड जिल्ह्याने आशीर्वाद दिला ते प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी मंत्री सन्माननीय रामभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर, योगेशजी टिळेकर, सुधाकरराव भालेराव, माजी राज्यमंत्री कांबळेजी, भाऊराव देशमुखजी, राजेश कुंटुरकरजी, प्रणिताताई चिखलीकर, यादवराव तुडवे, श्रावण पाटील भिलवंडे, श्रीनिवासजी नरवाडे, चैतन्य बापू देशमुख, बालाजी बच्चेवार, डॉक्टर अजितजी गोपचेळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राजू गाडगे, इंद्रजीत तुडवे, सुभाष पवार, यशवंत गाडगे, शशिकलाताई खांडेकर, गंगाधर पुपुलवाड, साईनाथ शिरोळे, बाबूराव कुडके, पिराजी शेळके, आशुतोष आंबेराव, शरद खंडेराय, दिलीप उत्तरवार, हर्षद देसाई, मुजीब कुरेशी, माधवराव जाधव, गोविंद गुडमलवार, शंकर मावलगे, नागनाथ वाडीकर, हेमंत पटाई, साईनाथ अरगुलकर, हंसराज पोवाडे, पवन गाडगे, ज्ञानेश्वर हरणे, लिंगूराम ठाकरोळ, विश्वनाथ गायकवाड, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी सुभाष साबळेंना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे 30 तारखेला होणारी पोटनिवडणूक ही झाली नसती तर अधिक चांगलं झालं असतं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये विधानमंडळातील आमचे एक सहकारी अंतापूरकरजी यांना देवाज्ञा झाली आणि त्यामुळे पोटनिवडणूक या ठिकाणी विधानसभेची 30 तारखेला होती आहे. पण बंधू भगिनींना एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की या पोटनिवडणुकीने वेगलूर बिलोलीकरांना एक संधी प्राप्त झाली आहे. लोकशाहीमध्ये एखादं सरकार जर योग्य काम करत नसेल तर त्याला त्यांची जागा दाखवून देण्याकरता 5 वर्ष वाट पाहावी लागते. 5 वर्षांनी जेव्हा निवडणूक येते त्यावेळी त्या सरकारला आपल्याला झटका देता येतो. पण दुर्दैवाने म्हणा का सुदैवाने म्हणा, या ठिकाणी देगलूर बिलोलीकरांना या सरकारला झटका देण्याकरता या 30 तारखेला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली.
दोन वर्ष हे सरकार आता या ठिकाणी काम करत आहे आणि गेल्या दोन वर्षातली या सरकारची उपलब्धी काय? या सरकारची उपलब्धी ही आहे की जलयुक्त शिवार बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना बंद, मराठवाडा सिंचन प्रकल्प बंद, या ठिकाणी पीक विम्याची योजना बंद, शेतकऱ्याची ड्रिप स्प्रिंकलरची योजना बंद, या ठिकाणी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद, या ठिकाणी दिलेल्या रस्त्याच्या योजना बंद, या ठिकाणी गरिबांकरता सुरू केलेल्या योजना बंद, गरिबांना देणारी घराची योजना बंद, गरिबांपर्यंत पोहोचणारी या ठिकाणी निराधारची योजना बंद। म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये या सरकारने काही जर केलं असेल तर केवळ आणि केवळ गरिबाच्या योजना बंद करायच्या आणि मराठवाड्याच्या हिताच्या योजना बंद करायच्या। या सरकारमध्ये सगळं बंद आहे, एकच गोष्ट चालू आहे, एक तर सरकार चालू आहे आणि पैसा खाणं चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, दल्ला मारणं चालू आहे, दरोडेखोरी चालू आहे आणि गरिबाला लुटण्याचं काम या सरकारमध्ये चालू आहे। आणि म्हणून चालू लोकांचं चालू सरकार अशा प्रकारचं हे सरकार की ज्यामुळे विकासाची कामं सगळी बंद आहे अशी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते। आपण बघितलं असेल या देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी एकच अजेंडा केला, गरीब कल्याणाचा अजेंडा। गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला शौचालय मिळालं पाहिजे, गरीबाला गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाला वीज मिळालं पाहिजे, गरीबाला पेन्शन मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळालं पाहिजे, शेतमजुरांना पेन्शन मिळालं पाहिजे, घरगुती काम करणाऱ्या महिलेला पेन्शन मिळालं पाहिजे, विधवांना पेन्शन मिळालं पाहिजे। वेगवेगळ्या गरीब घटकांच्या कल्याणाच्या योजना या देशामध्ये मोदीजींनी सुरू केल्या आणि यापूर्वी योजना व्हायच्या तर त्या योजना कागदावर असायच्या, दलाल पैसे खाऊन टाकायचे। मोदीजींनी सांगितलं कुठल्या दलालाला एक नवा पैसा खाऊ देणार नाही, दिल्लीहून पैसा पाठवेन तर थेट गरिबाच्या अकाउंट मध्ये पैसा पाठवेन, कुठल्याही दलालाला मध्ये येऊ देणार नाही। आणि भ्रष्टाचार बंद करून गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला। कोरोनाचा संकट काळ आला, कोरोनाच्या संकट काळामध्ये गरिबाकरता अन्न धान्य डाळ मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं। पण महाराष्ट्रातलं सरकार असं आहे, या सरकारनं गहू तांदूळ आणि डाळ ही सडू दिली पण ती गरिबापर्यंत पोहोचवली नाही। मोफत गहू तांदूळ आणि डाळ मोदी सरकारनं इथल्या महाराष्ट्रातल्या सरकारला दिली, अनेक ठिकाणी गोडाऊनमध्ये ठेवून ती सडवून टाकली पण गरिबाला दोन घास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही। अशा प्रकारचं हे सरकार आपल्याला पाहायला मिळालं। आज तुम्ही बघा या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये मोदीजींनी अन्नधान्याची मदत केली, मोदीजींनी औषधाची मदत केली, मोदीजींनी प्रत्येकाला मोफत लसीकरण केलं, मोदीजींनी या ठिकाणी शेतकरी असेल, शेतमजूर असेल, गरीब घटक असतील, महिला असतील, सगळ्यांच्या अकाउंट मध्ये थोडे थोडे पैसे दिले। माझा सवाल आहे देशातलं सगळ्यात जास्त क्षमतावान सरकार हे महाराष्ट्राचं आहे, देशामध्ये सगळ्यात मोठं बजेट महाराष्ट्राचं आहे, देशामध्ये सर्वाधिक कुठल्या राज्याच्या तिजोरीत पैसा असेल तर तो महाराष्ट्राच्या तिजोरीत आहे। तिजोरीत पैसा आहे पण मनात येत नाहीये। या दोन वर्षामध्ये या सरकारनं एक फुटकी कवरी देखील गरिबाला दिली नाही। शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बारा बलुतेदार असेल, छोटं काम करणारा असेल, चार टपरीवाला असेल, पान टपरीवाला असेल, हात ठेलेवाला असेल, एक नव्या पैशाची मदत सरकारने केलं नाही आणि उलटून विचारले नाही, बाबा रे तू जगतो कसा आहे, तुझ्या जगण्याचं साधन काय आहे, तुझे गरीब कच्चे बच्चे दोन वेळेच जेवतात काय आहे, ते विचारण्याकरता देखील कोणी आलं नाही। हे सरकार गरीब विरोधी सरकार आहे, सरकार जनविरोधी सरकार आहे।
अरे आम्हाला जातीवारी म्हणतात. आमच्या मोदीजींनी घर देताना विचारलं तुझी जात कुठली आहे, तुझा धर्म कुठला आहे, तुझा पंथ कुठला आहे, तुझी भाषा कुठली आहे. नाही विचारलं, हिंदूला दिलं, मुसलमानाला दिलं, शीख दिला, ईसाई दिला, बौद्ध दिला, जैन असेल प्रत्येकाला घर दिला, प्रत्येकाला गॅस सिलेंडर दिला, प्रत्येकाच्या घरामध्ये गहू तांदूळ त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण यांच्या करता मात्र यांच्या करता केवळ आणि केवळ स्वतः आणि स्वतःचा परिवार एवढाच विषय आहे. आपल्या परिवाराच्या पलीकडे पाहू शकत नाही. ज्या प्रकारचा भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललेला आहे. अरे का खड्डे राहणार नाही सरकारमध्ये, खड्डे का राहणार नाही, कारण रस्त्याकरता आलेला पैसा तुमच्या खिशात आहे. या ठिकाणी इतका मोठा भ्रष्टाचार, ज्यावेळी इन्कम टॅक्सने रेड घातली आपल्याला आश्चर्य वाटेल, 1050 कोटी रुपयाच्या एंट्री सापडल्या. कसा कुठून कोण पैसा खातो आहे, कोणाकोणाच्या खिशात जातो आहे, म्हणजे तुमच्या आणि आमच्या हिस्स्याचा पैसा, सामान्य माणसाच्या हिस्स्याचा पैसा हे कसे त्या ठिकाणी खाऊन राहिले याची एंट्री सापडली. एंट्री सापडल्या बरोबर यांनी कांगावा सुरू केला. महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, म्हणजे तुम्ही गप्पा गप्पा खायचं आणि पोलिसांनी पकडायला आलं तर महाराष्ट्र विरोधी सांगायचं. हे चालणार नाही, मोदीजींनी सांगितलंय, खाणार नाही पण खाऊ देणारही नाही. तुम्ही खाण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला या ठिकाणी पकडल्याशिवाय राहणार नाही. आश्चर्य वाटेल आश्चर्य, त्यांच्याकडे कम्प्युटर मध्ये हिशोब होते आणि कम्प्युटर मध्ये व्यवस्था होती की फलाण्याकडनं एवढी लाच घ्यायची आहे की या या तारखेला घ्यायची आहे असा त्यांना संदेश मिळायचा, कम्प्युटर मधून मिळायचा. म्हणजे सॉफिस्टिकेटेड भ्रष्टाचार, असा जुना प्रकारचा भ्रष्टाचार नाही, नवीन कम्प्युटरचा उपयोग करून इंटरनेटच्या जमान्यातला भ्रष्टाचार आता या सरकारमध्ये सुरू झालाय. की इतक्या बाजून इतक्या मिनिटांनी या माणसाकडनं 2 कोटी घ्यायचे आहेत, त्याकडनं 4 कोटी घ्यायचे आहेत, त्याच्याकडनं 8 कोटी घ्यायचे आहेत. कॉर्पोरेटायझेशन, भ्रष्टाचाराचं एक प्रकारे कॉर्पोरेटायझेशन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय. आणि शेतकऱ्याची अवस्था काय आहे, एकीकडे मराठवाडा वॉटर ग्रीड की ज्याच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही पाणी पोहोचवणार होतो आमचे बबनरावजी लोणीकर यांच्या नेतृत्वात ज्या ग्रीडची आम्ही सुरुवात केली ती ग्रीड यांनी बंद केली. आणि इतके हुशार आहे, त्यांना माहिती होतं ग्रीड बंद केली असं सांगितलं तर लोक मारतील म्हणून काय सांगतात, ग्रीड आम्ही बंद केलेली नाही. आणि 25,000 कोटीच्या ग्रीड करता तरतूद किती ठेवतात, 5 कोटी रुपयाची, 5 कोटी रुपयाची. म्हणजे मेलं हे सांगायचं नाही पण हळूहळू मारून टाकायचं, मराठवाड्याची वॉटर ग्रीड मारण्याचं काम यांनी केलं. आज या ठिकाणी आमच्या मांजराच्या बंधाऱ्याचा विषय तुम्ही मांडला पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हिस्स्याचे जे पैसे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या कवच कुंडलाच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळत होते हे सरकार आल्यावर पहिला निर्णय काय केला, 25 वर्षापासून कुठल्या सरकारची हिंमत नव्हती की या ठिकाणी या वैधानिक विकास मंडळाला ते हात लावतील. आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला त्या ठिकाणी मुदतवाढ दिली. हे सरकार आल्यावर पहिलं काम काही केलं असेल तर मराठवाड्याचं वैधानिक विकास मंडळ हे त्या ठिकाणी बंद करून टाकलं, कवच कुंडला बंद केली. आता मराठवाड्याला ठेंगा दाखवला तरी विचारणार कोणी नाही. जोपर्यंत वैधानिक विकास मंडळ होती तोपर्यंत राज्यपाल ठरवायचे की पैसा किती द्यायचा आहे आणि तेवढा सरकारला द्यावाच लागायचा. आणि सरकारने दिलं नाही तर राज्यपाल सांगायचे तुमचं बजेटच मी मंजूर करत नाही, पहिले मराठवाड्याच्या हिस्स्याचा पैसा द्या. आता वैधानिक विकास मंडळ बंद झालं पण त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. माझा सवाल आहे अशोकरावना, अशोकराव तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, तुमच्या तोंडातून एक शब्द मराठवाड्याकरता का बाहेर पडला नाही, एक मंत्री मराठवाड्याचा बोलायला तयार नाही की आमचं वैधानिक विकास मंडळ का बंद केलं. अरे काय तुम्ही एवढे निंदे झाले त्या सत्तेकरता आणि त्या ठिकाणी लोटांगण घालून राहिले, केवळ तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार करता येतो, पैसा खाता येतो, एवढ्या करता मराठवाड्याची अस्मिता गहाण टाकण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी या ठिकाणी केलं आहे. हे साधं काम नाहीये. या ठिकाणी तुमच्या भविष्यातल्या पिढीला
विकास पाहता येणार नाही, कारण विकासाची कवच कुंडलं या सरकारने घाण टाकलेली आहे. ही अवस्था या मराठवाड्याची या सरकारनं या ठिकाणी केली. काय अवस्था आमच्या शेतकऱ्याची आहे. आज दोन वेळा अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये कोणी येऊन पाहायला तयार नाही. आम्ही एकेका गावात गेलो, शेतीमध्ये गेलो, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची चर्चा केली. आम्ही गुडगा गुडगा चिखलामध्ये त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकरी अक्षरशः रडत होता, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. याच कारण असं आहे, उभं पीक गेलं होतं. आणि लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचा 16-17 वर्षाचा पोरगा गेल्यानंतर त्याला जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख शेतकऱ्याला उभं पीक जेव्हा जमीन दोस्त होत ना तेव्हा त्याला तेवढंच दुःख होतं. ते दुःख आम्ही शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये बघितलं, ती दैन आम्ही बघितली. पण 25,000 आणि 50,000 गप्पा मारणारे त्याच्यावर बोलायला तयार नाही आहेत. एक नवा पैसा द्यायला तयार नाही आहेत, विम्याचे पैसे द्यायला तयार नाही आहेत. आपलं सरकार होत तर वर्षातनं 4 वेळा आमच्या शेतकऱ्याला SMS जायचा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले, तो आम्हाला मागायला यायचा नाही, आम्ही थेट त्याच्या खात्यामध्ये पैसे द्यायचो. विम्याचे पैसे असतील, दुष्काळाचे पैसे असतील, त्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचं अनुदान असेल, त्या ठिकाणी माला तुडतुड्याचं अनुदान असेल, खोडकिडीचं अनुदान असेल, सातत्याने जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत यायचा त्या शेतकऱ्याला आम्ही मदत करायचो. हे सरकार कुठेही मदत करत नाही. घोषणा मात्र जोरात आहे, 10,000 कोटीचा पॅकेज. अरे मागच्या पॅकेजचा 1 पैसा आला नाही बाबा. हे कोणचं पॅकेज आहे? हे पॅकेज यांच्या घरात चाललेलं आहे, हे यांचं पॅकेज आहे, हे शेतकऱ्याचं पॅकेज नाही आहे. शेतकऱ्याला कुठची कवडी द्यायला हे तयार नाही आहे. आज आपलं सरकार होत विम्याचे 500 कोटी एका जिल्ह्याला एका वर्षात द्यायचो. बीड सारख्या जिल्ह्याला तर 1 वर्षात 800 कोटी रुपये आम्ही दिले, वर्षाला 500 कोटी रुपये दिले. गेल्या पूर्ण वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात या सरकारच्या काळामध्ये केवळ 700 कोटी पूर्ण महाराष्ट्रात मिळाले. एकट्या नांदेड जिल्ह्याला 500 कोटी रुपये देणार आहे आम्ही, आणि संपूर्ण महाराष्ट्राला 700 कोटी देणार आहे सरकार. हा फरक तुम्हाला जाणवतोय, हा फरक तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि का पैसे मिळत नाही? हे इतके खुटारडे लोक आहेत, मला तर असं वाटतं दिवसभरात 4-5 वेळा खोटं बोलल्याशिवाय यांना अन्नही जात नाही आणि यांना ढेकही येत नाही. त्यामुळे दिवसभर खोटं बोलतात. काही झालं की केंद्र सरकार, काही झालं की केंद्र सरकार, काही झालं की केंद्र सरकार. मी म्हटलं यांच्या बायकोनी यांना मांडलं बारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे. त्यांनी बायकोला बायकोलं म्हणून केंद्र सरकारच्या मुळे आमच्या बायकोनं आम्हाला मारलं. आपले भागवत कराड साहेब, भागवत कराड आपले केंद्रीय वित्त राज्यमंत्री झाले. मी भागवत कराड साहेबांना विनंती केली की कराड साहेब आपल्या काळात विमा मिळायचा, आता का मिळत नाही? तुम्ही जरा कंपन्यांना विचारा काय अडचण आहे. ज्यावेळेस भागवत कराडांनी मीटिंग घेतली त्यावेळेस कंपन्यांनी सांगितलं कसा द्यायचा विमा, राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याचा प्रीमियमच भरला नाही. राज्य सरकारचे 1700 कोटी रुपये बाकी आहेत, ते जर आले तर 4-5,000 कोटी रुपये आम्ही तात्काळ देऊन टाकू. पण राज्य सरकार जर प्रीमियमच भरणार नाही आणि आम्हाला शिव्या देईल तर आम्ही कशा प्रकारे विमा देणार आहे. आता या लबाडांना विचारा की 1700 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्याच्या विम्याचे तुम्ही का भरले नाही, ते कुठे नेले? कारण विम्याला पैसे भरले तर दलाली मिळत नाही, विम्याला पैसे भरले तर टक्केवारी मिळत नाही, विमा काढणारा कोणी गुत्तेदार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पैसा मिळत नसल्यामुळे ते 1700 कोटी रुपये यांनी भरले नाही. आणि त्या ठिकाणी मात्र आज आमच्या शेतकऱ्याला विमा विना तडफडत राहावं लागतंय. ही अवस्था या ठिकाणी आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे सरकारचं कामकाज चाललेलं आहे, कुठल्याही घटकाला हे न्याय द्यायला तयार नाही. मराठा समाजाचं आरक्षण या ठिकाणी अशोकरावांनी घालवलं, आमच्या OBC समाजाचं राजकीय आरक्षण काय षडयंत्र आहे. OBC समाजाचं राजकीय आरक्षण या सरकारनं घालवलं. 15 महिने एफिडेव्हिटच सादर केलं नाही, शेवटी नाराज होऊन सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी ते आरक्षण रद्द केलं. आता गेले 3 महिने मिटिंगा करतायत. मी 15 महिने जे सांगत होतो
ते शहाणपण आता यांना सुचलं आणि आता ऑर्डिनन्स काढायला निघाले. अरे 15 महिन्यापूर्वी जर केलं असतं तर आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण हे कधीच गेलं नसतं. ते आरक्षण घालवण्याचं काम यांनी केलं. आज आपण पाहू शकतो आमचा मनेरवारलू समाज आहे, आमचा कोळी समाज आहे, या समाजाच्या संदर्भात या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे जे लोक आज नोकरीत आहेत त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली. आमच्या काळामध्ये न्यायालयाने एसआयटी तयार केली होती आणि माझ्याकडे त्यावेळी आपल्या सगळे नेते सुभाषजी तुम्ही सगळे आले होता आणि तुम्ही सांगितलं होतं या एसआयटीच्या माध्यमातून आमच्या मनेरवारलू समाज आमच्या कोळी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. त्यांचा त्या ठिकाणी सर्टिफिकेट चाललाय, त्यांना नोकरीवर नाही काढलं जात आहे, झालेले ऍडमिशन रद्द होत आहे. मी सांगितलं अन्याय होऊ देणार नाही. तो संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी आम्ही रिजेक्ट केला आणि आम्ही सांगितलं हा अहवाल आम्ही स्वीकारणार नाही. अशा प्रकारे कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आज अवस्था काय आहे, जे लोक नोकरीत होते आणि परमनंट नोकरीत होते त्यांना आता 11 महिन्याच्या डेप्युटेशनवर घेतलाय. 11 महिने संपले की त्यांच्या नोकऱ्या गेल्या, पुन्हा 11 महिन्याचं दिलं तर अजून 11 महिने, म्हणजे आता जीवनभर त्यांच्या डोक्यावर एक प्रकारची तलवार अटकवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. कुठल्याच समाजाला न्याय नाही आहे, कुठल्या समाजाची सुनवाई नाही आहे. यांना एकच गोष्ट समजते, निवडणुका आला पैसा फेको तमाशा देखो. पैसा फेकायचा आणि निवडणुका जिंकायच्या हेच तंत्र त्यांना समजतं. पण अशोक राव तुम्ही करोडो रुपये फेकून बघितले तरी आमचे या ठिकाणी चिखलीकर साहेब हे निवडून आले. ये पब्लिक है, ये सब जानती है, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. असेल तुमच्याकडे कोट्यावधी रुपये, पण आमच्याकडे या कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. नाही आमच्याकडे पैसा, पण पैसा नसला तरी आशीर्वाद पैशापेक्षा मोठे आहेत. या ठिकाणी तुम्ही किती कोट्यावधी रुपये लावाल, पण आम्ही या जनतेकरता संघर्ष करणारे लोक आहोत. नसेल आमच्याकडे पैसा, पण आम्ही यांच्याकरता जगणारे लोक आहोत. नसेल आमच्याकडे पैसा, पण आम्ही यांच्यामध्ये राहणारे लोक आहोत. नसेल आमच्याकडे पैसा, पण आमच्या जीवनाचं क्षण आणि क्षण या संपूर्ण जनतेला समर्पित आहे. आम्ही तुमच्या सारखे महालांमध्ये राहणारे आणि हेलिकॉप्टर मधून शिवणारे अशा प्रकारचे नेते नाही आहोत. जमिनीवर जनतेच्या करता लढाई करणारे नेते आहोत. हे सुभाष साबळे 15 वर्ष माझ्या सोबत विधानसभेमध्ये माझे सहकारी म्हणून काम करत होते. अत्यंत भांडणारा, त्या ठिकाणी पोटतिडकीनं विचार मांडणारा, विषय मांडणारा अशा प्रकारचा आमदार म्हणून सुभाषला आम्ही बघितलं. सुभाष त्या ठिकाणी मतदारसंघाचे मराठवाड्याचे प्रश्न सातत्याने मांडत होते आणि आमचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी सरकारच्या वतीनं प्रस्ताव मांडण्याची जबाबदारी आम्ही सुभाषला द्यायचो आणि सातत्याने गरीबाचा, सामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा विषय हा मांडण्याचं काम सुभाष त्या ठिकाणी करत होते. एक प्रकारे त्या मराठवाड्याचा आवाज म्हणून सुभाष साबळे त्या विधानसभेत गरजत होते आणि म्हणूनच सुभाष साबळेंना आम्ही एक उत्तम संसदपटू म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार देखील त्या काळामध्ये आम्ही दिला. आणि खऱ्या अर्थानं समाजाकरता लढणारा नेता. ठीक आहे, 2019च्या निवडणुकीत काही झालं असेल. अनेक वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस अनाहूतपणे आपल्यातून चुका होतात, एखादी दरी तयार होते, कधी कधी थोडस अंतर तयार होतं आणि त्याचा काही परिणाम होतो. पण सुभाष यांनी ते अंतर आता संपवलेलं आहे. कारण तो जमिनीवरचा माणूस आहे, समाजातला माणूस आहे, गरीबातल्या गरीबासोबत राहणारा माणूस आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही आहे. त्याने गरीबाची, सामान्य माणसाची, शेतकऱ्याची, शेतमजुराची, दीन दलिताची, आदिवासीची, प्रत्येक घटकाची काय अवस्था आहे ती अवस्था जगलेला आमचा सुभाष साबळे आहे. त्यामुळे आता हे अंतर संपलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा आमचा जुना सुभाष हा पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आता घर करतोय आणि मला विश्वास आहे तुमचा आशीर्वाद मिळाला तर आपला सुभाष आमचा नाही तो आपला आहे. आपला सुभाष हा पुन्हा एकदा या ठिकाणी विधानसभेमध्ये तुमचा आवाज बुलंद करेल. एकच गोष्ट शेवटी तुम्हाला सांगतो,
एखादा व्यक्ती जर वेडा झाला, एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झाला किंवा एखादा व्यक्ती वेड्यासारखा वागू लागला, हवेत वागू लागला, तर त्याला शॉक देतात, शॉक ट्रीटमेंट, माहितीये ना, शॉक देऊन वेडेपणावर त्याला जमिनीवर आणतात. हे सरकार असंच वागायला लागलाय, या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये, हे वेड्यासारखं वागायला लागलाय आणि म्हणून त्यालाही शॉक देण्याची गरज आहे. आणि सरकारला शॉक कधी लागेल, 30 तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबलं की या सरकारला शॉक लागेल आणि हवे उठणार सरकार एका मिनिटात जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला मताचा जोगवा मागायला आलो आहे तुमच्याकडे, मतांची भीक मागायला आलो आहे तुमच्याकडे, मतांची या ठिकाणी प्रार्थना करण्याकरता आलो आहे की आपल्या सुभाषला पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून द्या. आमचे आठवले साहेब, कुमार साहेब, प्रताप पाटील आणि सगळे नेते या ठिकाणी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी तुमचा शब्द या ठिकाणी घेऊन जातो की तुमचा आशीर्वाद मिळेल तर तो फक्त सुभाष साबळे यांना मिळेल. सुभाष साबळे यांना विजयी करा एवढीच विनंती करतो, माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.